नमस्कार, काय घडलंय, काय बिघडलंय च्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण 48 लोकसभा मतदारसंघांवर सध्या चर्चा करत आहोत, पण आज आपण चर्चा करणार आहोत ते नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघावर, जिथे लंकेविरुद्ध विखे असा सामना होता, पण खरा सामना होता पवार विरुद्ध विखे असा. त्याचा इतिहास काय होता आणि पवार विरुद्ध विखे या संघर्षात हा सामना 2024 ची निवडणूक कशी गाजली, डावपेच कुठले होते, हेवेदावे कुठले होते, याचवर बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र चोपडे सर. सर, सुरुवात करून द्या प्रेक्षकांना, निलेश लंकेंची उमेदवारी, सुजय विखेंचे डावपेच, कसं काय नेमकं या सगळ्याचं? नगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल म्हणजे एका सामान्य कार्यकर्ता आमदारानं अफाट यंत्रणा आणि धनशक्ती याच्या विरुद्ध दिलेली झुंज असं म्हणता येईल. त्याच्याबरोबर नगर लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गट आणि विखे पाटील गट या दोन घराण्यामध्ये प्रदीर्घ काळापासून राजकीय संघर्ष चालू आहे. जवळपास 3 पिढ्या, आता आपण 3 पिढ्या म्हणण्यापेक्षा 3 पिढ्या तर म्हणता येईल, पण त्याची खरी सुरुवात झाली ही साधारण 1950 पासून. 1950 ला विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवारा सहकारी साखर कारखान्यात जेव्हा सुरुवात केली, त्या सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांचे बंधू आप्पासाहेब पवार तिथं काही काळ कामाला होते. तेव्हा शरद पवार सुद्धा काही काळ तिथं शाळेत शिक्षणाला होते. आता ह्या खऱ्या संघर्षाची किंवा या दोन घराण्यातील वैराची कुठं सुरुवात झाली असेल तर ते साधारण त्याचं नेमकं कारण जरी समजत नसेल तर एक मात्र नक्की सांगता येईल की नगर लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा विखे पाटलांच्या विरोधात शरद पवार यांनी नेहमी आपला उमेदवार दिलेला आहे. आता शरद पवार जेव्हा राज्यामध्ये प्रबळ झाले किंवा यशवंतराव वसंतदादा पाटील गेल्यानंतर शरद पवार गट जेव्हा तयार झाला त्यावेळी त्यांच्या विरोधात होता तो शंकरराव चव्हाण गट. शंकरराव चव्हाण नेहमी यशवंतराव चव्हाण गटाला सुद्धा विरोध करायचे. त्यांचं राजकारण मुळात म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या विरोधातच अवलंबून असायचं. त्यानंतर मग शंकरराव चव्हाणांना विखेंनी मदत करायला सुरुवात केली आणि अशा विखे आणि शंकरराव चव्हाण यांनी शरद पवार यांची नगरच्या राजकारणात कोंडी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हेच राजकीय वैर दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आलं. दुसऱ्या पिढीमध्ये अजित पवार आणि राधाकृष्ण विखे जेव्हा राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे कृषी मंत्री होते तर अजित पवार अर्थमंत्री होते, त्या काळात सुद्धा अजित पवारांनी राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यात असलेली प्रवरा वीज सहकारी संस्था ही बरखास्त केली. त्याचं कारण होतं प्रवरा वीज सहकारी संस्थेनं थकवलेले पैसे. मग ते नंतरच्या काळात त्याचं राधाकृष्ण विखे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर पुढे त्याचं काय झालं ते अजून गुलदस्त्याचंच आहे. हाच वैराचा प्रवास तिसऱ्या पिढीमध्ये सुरू झाला तो कर्जत जामखेड मतदारसंघापासून. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये तो नगर जिल्ह्यामध्ये येतो. रोहित पवार यांनी इथून जेव्हा उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवली तेव्हा विखे पाटलांनी भारतीय जनता पक्षाला मदत करून, राम शिंदे त्यावेळी उमेदवार होते, तर त्यांनी रोहित पवारांना विरोध करायचा भरपूर प्रयत्न केला. मग हेच असं वैर पुढे तिसऱ्या पिढी सुद्धा चालू राहिलेलं आहे. मध्यंतरी सुजय विखे पाटलांनी आणि रोहित पवार यांची प्रवरानगरला भेट झाली. त्या भेटीमधनं नंतर असं आलं की आता तिसऱ्या पिढीत हे राजकीय वैर संपेल, पण तसं काही झालं नाही. झालं नाही कारण नगर लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये शरद पवार यांनी ती जागा लढवण्याची ठरवलं. जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ती मागून घेतली आणि तसं बघायला गेलं तर त्यांच्याकडे तसं काही उमेदवारी नव्हतं. उमेदवारही नव्हता. आता जर आपण नगर लोकसभा मतदारसंघाचं जर थोडस चित्र बघितलं तर त्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे कागदावर तरी असं असलेले रोहित पवारांचं कर्ज जामखेड, निलेश लंकेंचा पारनेर मतदारसंघ, नगरमध्ये संग्राम जगताप होते, दुसरं राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे होते आणि श्रीगोंदा आणि शेवगावमध्ये तिथं भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते आणि मोनिका राव. म्हणजे कागदावर जरी हे दिसत असेल, शरद पवार यांच्याकडे ताकद दिसत असली तरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार अजित पवारांसोबत गेले होते. अजित पवार गटामध्ये आहेत की शरद पवार गटामध्ये आहेत हे स्पष्ट करायला कोणीही तयार नव्हतं. त्यामुळे त्यांचं असं तयामळ्यातच होतं.
निलेश लंके सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी तयार होतील की नाही याचं बराच काळ त्याचा निर्णय होत नव्हता. पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला, पुण्यामध्येच त्यांनी शरद पवारांच्या भेट घेतली आणि आपण आता तुतारी समवेत आहे आणि तुतारी फुंकणार नगर लोकसभा मतदारसंघात असं जाहीर केलं. सर, जसा सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना होता, या सामन्यात पवारांनी एक मोठा दणका दिल्यासारखा विखेंना, तोच दणका होता 1991 त्या पराभवाची आठवण हा पराभव झाल्यानंतर झाली. तर तो किस्सा नेमका काय होता आपल्या प्रेक्षकांना ऐकायला किंवा सांगायला नक्की, आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. खरं बघायला गेलं तर नगर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुतेक काळ शरद पवारांनी आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे. 84 असू दे की 89 असू दे, यशवंतराव गडाख होते, त्यांनी शरद पवारांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवून जिंकली. 1991 मात्र बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख अशी निवडणूक झाली. या निवडणूकमध्ये यशवंतराव गडाख निसटत्या फरकाने विजयी झाले, परंतु ही निवडणूक विखे पाटलांनी फारच मनावर घेतली आणि ते फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि आचारसंहिता भंग आणि बदनामी केल्याचा त्यांनी दावा केला आणि त्याच्या आधारावर जे निकाल लागला त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांच्यावर ठपका ठेवला आणि यशवंतराव गडाखांना 6 महिने त्यांनी निवडणूक 6 वर्ष निवडणूक लढवू नये अशी बंदी घेतली. आता ज्याच्या ज्या भाषणाच्या आधारे शरद पवार आणि यशवंतराव गडाखांच्या विरोधात निकाल गेला, ते भाषण असं होतं की एका भाषणामध्ये शरद पवार असं म्हणाले होते, उत्तरेची जित्राब म्हणजे जनावर दक्षिणेत येतील, दक्षिण म्हणजे दक्षिण नगर दक्षिण मतदारसंघ, परंतु त्यांना तुम्ही थारा देऊ नका, त्यांना हाकलून लावा, हवे तर त्यांची सायकल घ्या परंतु त्यांना इथून पिटाळून लावा, अशा अर्थाचं ते भाषण होतं. सायकलीचा संदर्भ होता बाळासाहेब विखे पाटलांचं त्यावेळी ते निवडणूक चिन्ह होतं. मग याच भाषणाच्या आधारावर बदनामी झाली, आचारसंहितेचा भंग झाला, जनावर वगैरे शब्द वापरल्यामुळं. तर तिथं त्या विखेनी पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत बाजू लढवली आणि निकाल नंतर त्यांच्या बाजूनं लागला. अशा पद्धतीनं ते 1991 ती निवडणूक गाजली होती. सर, 1991 निवडणूक तर गाजलीच, पण 2024 निवडणूक गाजली ते निलेश लंकेंच्या एका वक्तव्यानंतर. जेव्हा निलेश लंके विजयी झाले तेव्हा आणि त्यानंतर जेव्हा ते माध्यमांसमोर आले तेव्हा ते असं म्हणाले की विखेंच्या व्यासपीठावरचे काही नेते होते, त्यांनी त्यांना मदत केली आणि म्हणून हे शक्य झालं, विजय मिळवणं शक्य झालं. तर कुठेतरी स्वतःच्याच लोकसभा मतदारसंघातले स्वतःच्याच पक्षातले नेते विखेंच्या विरोधात आहेत का? काही प्रमाणात तसं म्हणता येईल, कारण प्रत्येक आमदार असेल किंवा स्थानिक पातळीचे नेते कार्यकर्ते ते आपलं स्थानिक पातळीचं राजकारण हे लक्षात ठेवून राजकारण करत असतात. मग काही तसं बघायला गेलं तर नगरमध्ये जी यंत्रणा असेल, पण ती यंत्रणा आता कर्ज जामखेड सोलापूर जिल्ह्याला लागून असलेला मतदारसंघ तिथंपर्यंत त्यांची यंत्रणा कार्यक्षमपणे प्रभावीपणे काम करेल का, तर थोडं सांगता येत नाही तसं. बागात आणि मुळात ते शिर्डीमधले म्हणजे श्रीरामपूरमधले त्याची यंत्रणा तिथं प्रभावित आहे, परंतु तिथून त्यांची यंत्रणा इथंपर्यंत राबवणं शक्य झालं नसावं. आणि दुसरं म्हणजे नगरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं. अबकी बार 400 पारचा नारा जो लावला त्याचा दलितामध्ये एक संशयाची भूमिका निर्माण झाली आणि ते दलित बरंच मतदान जे होतं ते मात्र काँग्रेसकडं राष्ट्रवादीकडं किंवा भाजप विरोधात वळलं, तर त्याचा एक फायदा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी सगळ्या चाणाक्षपणाने ज्या डावपेच खेळले लढती लढवल्या त्याचाही मोठा फायदा झाला. तिसरी गोष्ट म्हणजे सुजय विखेंच्या बद्दल बऱ्याच प्रमाणात नाराज होते. सुजय विखे फारसा त्यांचा संपर्क नव्हता या मतदारसंघामध्ये आणि त्यांनी निलेश लंकेच्या बाबतीत जे हेटाळणीपूर्वक विधान केलं त्याचाही त्यांना फटका बसला. ते तर आहेच, पण जेव्हा आपण 2019 लोकसभा निवडणुका पाहिल्या तर ऐन लोकसभेच्या तोंडावरती सुजय विखेंनी प्रवेश केला होता भाजपमध्ये आणि त्यांना तिथून उमेदवारी जाहीर झाली होती. तर तिकडचे इच्छुक असणारे भाजपचे जे निष्ठावान नेते आहे ज्यांनी तिकडे भाजपचं काम केलंय, काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात उमेदवारी मिळतीये, त्यामुळे ते कुठेतरी खटकलं होतं आणि त्यामुळे या निवडणुकीत त्याचे पडसाद कुठेतरी पाहायला मिळाले का? हो,
असं होऊ शकतं, कारण पहिले पाच वर्ष ते त्यांनी काढली, आता पुन्हा पाच वर्ष म्हणजे पुन्हा हा मतदारसंघ कायमस्वरूपी विखे घराण्याकडे जाणार, आणि आत्ता जर निवडून आले तर पुन्हा ते आपली मान त्या मतदारसंघावरची काही सोडणार नाहीत, अशा अशा विचारानं भाजपमध्ये बरेच नेते स्थानिक पातळीचे निष्क्रिय राहिले असावेत आणि त्याचाही फटका त्यांना बसला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगरमध्ये जेव्हा सभा घेतली तेव्हा वडेट्टीवारांच्या एका विधानावर अजमल कसाबच्या त्यांनी जे विधान केलं त्याचा नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसला, कारण मुस्लिम लोकांचं जे मतदान आहे ते पूर्णपणे इकडं लंकेच्या बाजूला झुकलं. सर, जसं तुम्ही मुस्लिम मतदानाविषयी म्हणालात तसं सहा मतदारसंघांमधलं गणित आणि मतांची जुळवाजुळव कुठल्या प्रकारे होते, म्हणजे जसं आपण मगाशी म्हणालोत की चार राष्ट्रवादीचे आमदार आणि दोन भाजपचे आमदार बबनराव पाचपुते इतके दिसून आले नाहीत, पण राजळही सुजय विखेंच्या प्रचारामध्ये तितक्या सक्रिय नव्हत्या, आणि राष्ट्रवादीचं पाहायला गेलं तर स्वतः शरद पवार मैदानात होते. एक असं म्हटलं जातं की शरद पवार जिथे तळ ठोकून बसतात किंवा जिथे मुक्काम करतात ती निवडणूक फिरते, आणि पवारांनी ती निवडणूक फिरवून दाखवली. विखेंना नक्कीच म्हणजे विखेंना धूळ चारली या निवडणुकीमध्ये. तर ओव्हरऑल या मतदारसंघाचं गणित कसं होतं सहा विधानसभा मतदारसंघांचं पाहिलं तर? तर संग्राम जगताप नेमकं कोणत्या गटात होते काही सांगता येत नव्हतं. प्राजक्त तनपुरे मात्र यांनी मात्र निलेश लंकेंचं काम केलं. तसंच रोहित पवारांचा काही प्रश्नच नाही, निलेश लंके तर स्वतः पार्नेर मध्ये होते, त्यामुळे असं. आणि दुसरं असं म्हणते सुजय विखेंच्या संदर्भात भाजपचे जे स्थानिक नेते होते आमदार होते त्यांची निष्क्रियता, त्यांचा सहभाग. आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं काही होतंय निलेश लंकेंच्या बाजूनं निवडणूक फिरते जाते असं काही लक्षात येऊन बाकी म्हणजे डॅमेज कंट्रोलसाठी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते काही फारसे झाले नाहीत. पंतप्रधानांची एक सभा झाली तर फार म्हणजे राज्य पातळीवरच्या नेत्यांनी इकडे ह्या मतदारसंघात फारसं लक्ष दिल्याचं काही दिसत नव्हतं, त्याचाही असा फटका बसला असू शकतो यामध्ये. आणि या सगळ्यामध्ये बाळासाहेब थोरात यांची काय भूमिका होती, कारण बाळासाहेब थोरात यांचंही विखेंसोबत वैर आहे कुठेतरी. या मतदानाच्या काळात बाळासाहेब थोरातांचीही विधानं चर्चेत आली, विखेंची त्यावरील रिॲक्शन चर्चेत आली, तर बाळासाहेब थोरातांचं जवळपास म्हणजे नाही म्हटलं काँग्रेसचे नेते आहेत तरी पण जम आहे, ताकद आहे बाळासाहेब थोरातांची स्वतःची, मोठे नेते समजले जातात नगरमधले. तर बाळासाहेब थोरातांचा या सगळ्यामध्ये रोल कसा होता? यामध्ये बाळासाहेब थोरांचा रोल नक्कीच लंकेंच्या बाजूने अनुकूल होता, त्यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विखे, जसं विखे आणि पवार हे वैर आहे तशाच पद्धतीने विखे आणि भाऊसाहेब थोरात किंवा आता बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये कट्टर दुश्मनी आहे, राजकीय दुश्मनी आहे, आणि ती वेळोवेळी दिसून आलेली आहे. आणि हे दोघं कधी एकत्र आलेलं आजपर्यंत कधी पाहायला मिळालं? थोरात मी थांबवते तुम्हाला. बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच एक मी सांगते कोपरगाव जे आहे तिकडचे कोल्हे, कोल्हे आणि विखेंचाही पटत नाही जमत नाही. मध्यंतरी कोल्हे आणि थोरात यांनी एकत्रित येऊन एका कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखेंच्या विरोधात, कोल्हे जरी भाजपचे असलेच नाही आता कोल्हे ज्या आहेत त्या आमदार होत्या भाजपच्या, माझे आमदार आहेत त्या आता, तर त्यांनी सुद्धा प्रचार केला. तर कोल्हेंची भूमिकाही यावेळी खूप महत्वाची होती, कोल्हेंनीही विखेंचा तसा काही प्रचार केला नाही. कदाचित कोल्हे सुद्धा असतील विखेंनी म्हटल्याप्रमाणे, विखें सॉरी माफ करा लंकेंनी म्हटल्याप्रमाणे की विखेंच्या व्यासपीठावरचे काही नेते, तर त्याच्यामध्ये कोल्हेंचाही समावेश आहे. आणि कुठेतरी थोरात कोल्हे यांनी एक ताकद लावली असावी कदाचित. 100% संगमनेर आणि कोपरगाव हे दोन मतदारसंघ जरी नगर दक्षिण मध्ये येत नसेल तर यांची जी त्या त्या तालुक्यामधली जी ताकद आहे ती सगळी ताकद, ती सगळी यंत्रणा इथं नगर दक्षिण मध्ये काम करताना दिसत होती आणि त्याचा नक्कीच लंकेंना फायदा झाला. तसं बघायला गेलं तर ही लढत एवढी सोपी नव्हती, लंकेंना एवढी सोपी नव्हती, कारण विखेची जी यंत्रणा आहे किंवा संघटना आहे, कारण त्यांचं एक स्वतःच एक नेटवर्क आहे, ते पक्षविरहित असतं, त्याचं तुम्ही कुठेही गेला तर त्याचे अनुभव आणि हे सांगतात. तुम्ही कर्जतला जावा, जामखेडला जावा, आपलं राशीनला जावा, तिथं तू निवडणुकी आधी विचारलं असतं तर सुजय विखे निवडून येणार असंच सगळे लोक सांगत होते. म्हणजे एक टोक ते टोक त्यामुळे त्या यंत्रणेचे तिथं जो परिणाम आहे तो त्या टोकाला सुद्धा जाणवत होता. त्यामुळे लंकेंना ही आपली सारी ताकद इतरांना बरोबर घेऊन घेतलेली ताकद आणि कोपरगाव, संगमनेर, विखे विरोधक जिल्ह्यातील जे आहेत त्या सगळ्यांची एक मोठ बांधली आणि ही त्यांनी एक निवडणूक लढवली असं म्हणता येईल.
सर आणखी एक प्रश्न होता, महाविकास आघाडी आणि महायुती, तर महायुतीतले बरेचसे नेते असे होते जे अग्रेसिव्ह भाषण करत होते प्रचाराच्या काळात. अजित पवार असतील, लोकांना म्हणजे सोशल मीडियावरती त्यांची भाषणं व्हायरल होत होती की अतिशय अग्रेशन आहे त्या भाषणांमध्ये, दमदाटी आहे, कुठेतरी प्रश्न विचारताना चुटक्या वाजवणं किंवा अशा गोष्टी होत होत्या. त्याच्यामध्ये राम मंदिर हा मुद्दा होता आणि राम मंदिराचा मुद्दा घेऊन सुजय विखेंनी मिश्किलपणे का होईना पण एक प्रसाद वाटपाचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये महिलांना असं ते म्हणाले की तुम्ही जर लाडू बनवले नाहीत तर तुम्ही येऊ नका, सरळ स्पष्टपणे बोललेले. तर असं एक नाही, अनेक विधानं विखेंनी केली. इंग्लिश बोलणं, लंकेंना इंग्लिश बोलता येत नाही, तर ह्याच्यात कुठेतरी नेगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नक्की नक्की होतो. आता नगर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सहकारामध्ये, साखर कारखान्यामध्ये हा नगर जिल्हा जेवढा सक्रिय आहे तेवढ्याच पद्धतीनं सक्रिय राजकारणामध्ये खेड्यापाड्यातील प्रत्येक लोक अतिशय बारकाईने लक्ष घालतात आणि त्यामध्ये इंटरेस्ट घेतात, त्यामुळे त्यांना आणि आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार ग्रामीण भागामध्ये एवढासा फारसा पचत नाही, रुचत नाही. मला आठवते नितेश राणेंचा एक मोर्चा निघाला होता नगरमध्ये 7-8 महिन्यापूर्वी का काही महिन्यापूर्वी, तर त्याचाही काहीतरी फटका बसलेला असू शकतो. आणि मला वाटतं की एकंदरीत जो बघायला गेलो ना, आक्रमक हिंदुत्व नगरच्या ग्रामीण भागामध्ये फारसं पचलेलं दिसत नाही असं म्हणता येईल. येत्या काळात विखेंचा राजकारण कुठल्या दिशेने जाईल असं वाटतं? आता विखेंचं राजकारण हा सुजय विखेंचा पराभव हे विखेंना एक मोठा फटका आहे, कारण आता त्यांच्याजवळ एक हातात असलेली किंवा येऊ पाहणारी खासदारकी आता गेलेली आहे. आता एकमेव राहिले म्हणजे त्यांचं मंत्रिपद. आणि आता विशेष म्हणजे विखेंचं राजकारण जे असतं ते काही म्हणजे पक्षाशी किंवा याच्याशी बांधील की नसतं, ते आपल्या सगळ्या संस्था व्यवस्था सगळं म्हणजे त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांचे हितसंबंध सांभाळणं याच्यावर असतं. तर ते भविष्यामध्ये आता महायुतीमध्ये काय काय घडतं आता ते येत्या 1-2 महिन्यातच स्पष्ट होईल. आत्ताच ते जे आपल्याला म्हणजे ताणेबाणे दिसायला लागलेले आहेत, छगन भुजबळ असू दे, अजित पवार असू दे, किंवा या अजित पवार गटाला किंवा शिंदे शिवसेनेला केंद्रामध्ये जे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे किंवा आश्वासनं दिलेली आहेत ती पाळली जातात नाही पाळली जातात, या बऱ्याच गोष्टी त्या अवलंबून आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे निलेश लंकेबद्दल मला एक सांगायचं होतं, हा एक फाटका माणूस असं म्हणता येईल आपल्या म्हणजे समाजसेवेचं व्यसन असणारा हा तरुण, त्यानं म्हणजे हंगासारख्या एका गावामध्ये सामान्य शिक्षकाच्या कुटुंबात जन्म झालेला, पण काही काळ त्यांनी अहमदनगरमध्ये कायनेटिकमध्ये नोकरी सुद्धा केली, पण समाजसेवा आणि नोकरीची कर्तव्य त्यात वेळेवर जाणं हे काही जमलं नाही, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली. नंतर आपल्या गावामध्ये एक चहाचं दुकान काढलं, म्हणजे चाय पे चर्चा किंवा चाय वडील चहा विकायचे वगैरे, तर ते स्वतः चहाचं दुकान काढलं, पण यांच्या हॉटेलमध्ये येणारे सगळे कार्यकर्ते ते चहा पिऊन तसेच निघून जायचे, त्यामुळे चहाचे पैसे दुधाचे पैसे सुद्धा म्हणजे निघत नव्हते. त्यानंतर काही काळ त्यांनी हे केलं, किराणावालं दुकान चालवलं, तेही त्यांना जमलं नाही. नंतर मात्र एकदा बाळासाहेब ठाकरे पारनेरला सभेला जात असताना त्यांनी लंकेनी त्यांची भेट घेतली आणि त्यावेळी बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला, तेव्हापासून ते शिवसेनेचं काम करायला झालं, कालांतरानं ते तालुका शिवसेना प्रमुख झाले. एक परंतु निलेश लंकेंचं हे जे वर्चस्व आहे त्यांच्या पाठिंबा कार्यकर्त्याचे मोहळ आहे ते बघून प्रस्थापित नेते काहीतरी म्हणजे त्यांनी काहीतरी डावपेच खेळायला सुरुवात केली. आणि त्यांच्या षडयंत्रातून असं सांगितलं जातं की 2018 उद्धव ठाकरे पारनेरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि त्याचं सगळं खापर शिवसेना तालुका प्रमुख असणारे लंके यांच्यावर फोडलं गेलं आणि त्यानंतर मात्र ते त्यांच्या हकालपट्टी झाली. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीनं किंवा अजित पवारनं यांच्यातील गुण सगळे हेरले. त्यानंतरमध्ये निलेश लंकेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला ज्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते ते पाहून मात्र त्यांना राष्ट्रवादीच आणण्यात आलं. 2019 त्यांना पारनेर विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्यांच्यातले हेच गुण ओळखून शरद पवार यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे एक सामान्य घरातला शिक्षकाच्या कुटुंबातला घरातला फाटका माणूस आज दिल्लीच्या संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणार आहे. नक्कीच विखे विरुद्ध लंके या सामन्यात लंकेंनी विजय मिळवला, आता ते दिल्लीत जातील.
मात्र विखे विरुद्ध पवार या संघर्षाचा आता दुसरा किंवा तिसरा अध्याय आपण म्हणू शकतो ह्याची सुरुवात झाली आहे. मात्र विखेंचं राजकारण आता कुठल्या दिशेने जाणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर.